भारतीयांनी आपल्या कर्तृत्वाचा डंका पूर्वीपासूनच जगभरात वाजवत ठेवला आहे आता तर काळानुरूप बदलत्या तंत्रज्ञानामुळं जग जवळ आहे त्यामुळं भारतीयांच्या कर्तृत्वाला जागतिक पातळीवर सिद्ध करण्यासाठी अमर्याद संधी उपलब्ध झाल्यात या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंधरा ऑगस्टला देशाला संबोधित करताना असं म्हटलं आहे की दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारत विकसित देश होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे सध्या भारत हा विकसनशील देश आहे पंतप्रधान या महत्त्वाच्या आणि जबाबदार पदावरील व्यक्तीने जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य केलं किंवा कुठला अंदाज वर्तवला तर त्याकडे संपूर्ण देश गांभीर्यानं पाहत असतो त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की खरंच दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारत हा विकसित देश होऊ शकतो का नमस्कार मी भरत मोहळकर मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत करतो देशाला कुठल्याही दिशेनं घेऊन जायचं याचं संपूर्ण नियोजन केंद्रातलं सरकार करत असतं यात सरकारचे प्रमुख हे पंच पंतप्रधान असतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाला केलेल्या भाषणात दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारत हा विकसित देश असेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले सध्या भारत हा विकसनशील देश आहे सध्या भारतातील भारता लोकांचं दरडोई उत्पन्न जर पाहिलं तर ते दोन हजार पाचशे डॉलर्स म्हणजेच दोन लाख रुपये इतकं एस बी आय रिसर्चच्या अंदाजानुसार दोन हजार सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारताचं दरडोई उत्पन्न हे तेरा हजार डॉलर्स म्हणजे सुमारे पंधरा लाख रुपये होईल संयुक्त राष्ट्र आणि जागतिक बँकांच्या निकषानुसार देशातलं प्रतिव्यक्ती उत्पन्न हे तेरा हजार डॉलर म्हणजे पंधरा लाख रुपये ज्या वर्षी असेल त्या देशांनाच विकसित देश म्हणून मान्यता मिळते आज जगात ऐंशी विकसित देश आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या विकसित देशांबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत आपण ऐकत आलोय की भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा महत्वाचा देश आहे फ्रान्सच्या लोकसंख्या तज्ज्ञ अल्फ्रेड सॉबे यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये जगाची तीन श्रेणीत विभागणी केली अल्फ्रेड सॉबेच्या विभागणीनुसार पहिल्या श्रेणीत कुठल्या देशांचा समावेश होतो ते पाहूयात पहिल्या श्रेणीत अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम युरोपमधील देशांचा समावेश होतो या देशातील लोकांना शिक्षण आणि आरोग्यासारख्या प्राथमिक सुविधा आत्तापर्यंत मिळालेल्या आहेत चांगल्या उत्पन्नामुळे या ला उत्पन्ना देशांची समृद्धीसुद्धा आहे तर दुसऱ्या श्रेणीत तेव्हाचा सोवियत संघ आणि पूर्व युरोपमधील देशांचा समावेश होत होता शीतयुद्धाच्या काळात जे देश सोवियत संघाशी जोडले गेले होते त्यांचा समावेश या श्रेणीत करण्यात आला होता तसं बघितलं तर आता हे प्रासंगिक राहिलेलं नाही सॉवीच्या विभागणीनुसार भारताचा तिसऱ्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे भारतानं इंग्रज आणि युरोपीय देशांची गुलामी अनुभवलेली आहे भारतात अजूनही प्राथमिक सुविधांचा अभाव आहे भारताचं दरडोई उत्पन्न हे अजूनही कमीच आहे सध्या ज्या पद्धतीनं भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल सुरू आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की येणाऱ्या पाच वर्षात भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असेल सध्या भारताची अर्थव्यवस्था ही पाचव्या क्रमांकावर आहे मात्र प्रतिव्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत भारताचा क्रमांक हा जगात एकशे एक्केचाळीसव्या क्रमांकावर आहे दोन हजार तेरा चौदा या आर्थिक वर्षात भारत हा एकशे सत्तेचाळीसव्या क्रमांकावर होता मात्र आता सध्या भारत बांगलादेश आणि श्रीलंकेच्या खाली आहे याचाच अर्थ असा की बांगलादेश आणि श्रीलंकेच्या लोकांचं दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा जास्त आहे बांगलादेशातील सध्याची स्थिती पाहता भारत या यादीत लवकरच बांगलादेशला मागे टाकेल अशी शक्यता आता वर्तवण्यात येते आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात दरडोई उत्पन्नानुसार भारताची सद्यस्थिती काय आहे दरडोई उत्पन्नानुसार जागतिक बँकेने देशांची चार श्रेणीत विभागणी केली आहे उच्च उत्पन्नाचे देश यामध्ये पंधरा लाख रुपयांपेक्षा अधिक प्रतिव्यक्ती उत्पन्न असतं ज्यामध्ये अमेरिका इंग्लंड यासारख्या देशांचा समावेश होतो मध्यम उत्पन्नाचे देश यामध्ये तीन लाख वीस हजार ते दहा लाख चाळीस हजार असं प्रतिव्यक्ती उत्पन्न असतं या देशांच्या यादीत चीन आणि ब्राझील या देशांचा, देशांचा समावेश करण्यात आलाय अल्प मध्यम उत्पन्नाचे देश ज्यामध्ये ऐंशी हजार ते तीन लाख वीस हजार प्रतिव्यक्ती उत्पन्न असलेल्या देशांच्या श्रेणीत भारत पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांचा समावेश करण्यात आलाय तर अल्प उत्पन्नाच्या देशांमध्ये म्हणजेच ज्या देशांचं उत्पन्न प्रतिव्यक्ती ऐंशी हजार रुपयांपेक्षा कमी असतं त्या देशांमध्ये अफगाणिस्तान सारख्या देशांचा सा समावेश करण्यात आला आहे जागतिक बँकांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या म्हणण्यानुसार जगातील ऐंशी देश असे आहेत की ज्या देशातील प्रतिव्यक्ती उत्पन्न हे पंधरा लाख रुपयांपेक्षा अधिक आहे त्यामध्ये पस्तीस देशांनाच विकसित देश म्हणून ओळखलं जातं अन्य देशांची बदलती अर्थव्यवस्था या कॅटेगरीमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आलाय यात रशिया युक्रेन या देशांचासुद्धा समावेश करण्यात आला आहे या सगळ्यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे चीनची अर्थव्यवस्था जगातील दुसऱ्या क्रमांकाची असूनसुद्धा चीन भारताप्रमाणेच विकसनशील देश म्हणून ओळखला जातो उत्पन्नात असमानता मानव विकास निर्देशांक या मुद्द्यांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आला आहे आणि त्यावरूनच विकसित आणि विकसनशील देशांची यादी तयार केली जाते भारतात मागील दहा वर्षात सर्व क्षेत्रात बदल झालेत त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम झालाय प्रतिव्यक्ती उत्पन्न दुप्पट झाले दोन हजार चौदामध्ये भारतातील प्रतिव्यक्ती उत्पन्न हे सत्याऐंशी हजार रुपये इतकं होतं ते आता दोन लाख रुपये इतकं झालंय एस बी आयने आयकर भरणाऱ्यांच्या आकडेवारीचा आधार घेत अंदाज वर्तवला आहे की मध्यमवर्गीयांच्या सरासरी उत्पन्नात चारपट वाढ झाली आहे मध्यमवर्गीयांचं प्रतिव्यक्ती उत्पन्न हे चार लाख चाळीस हजार रुपये इतकं होतं ते आता सध्या तेरा लाख रुपये इतकं झालं आहे आयकर भरणाऱ्या लोकांच्या उत्पन्नाच्या आधारावर मध्यमवर्गीयांची सरासरी उत्पन्न काढण्यात आलं होतं दोन हजार चौदामध्ये दोन कोटी लोकांनी आयकर भरला होता आणि यावर्षी आठ कोटी लोकांनी आयकर भरला आहे आयकर भरणं म्हणजे टॅक्स भरतात असा त्याचा अर्थ होत नाही शून्य आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत सुद्धा घट होते दोन हजार चौदामध्ये शंभरपैकी पैकी चौऱ्याऐंशी लोक आयकर भरत होते मात्र टॅक्स भरत नव्हते दोन हजार तेवीसमध्ये याच संख्येत घसरण होत त्रेसष्ट इतकी झाली आहे म्हणजेच जास्त लोक आता टॅक्स भरू लागलेत आयकर परतावा भरणाऱ्यांची संख्या आणि सरासरी उत्पन्न या दोन्हीतही दोन हजार एकोणीसनंतर नंतर तेजी पाहायला मिळते याची दोन महत्त्वाची कारणं पहिलं कारण नोटबंदी आणि दुसरं कारण आहे जी एस टी यामुळे कठोरपणा आलाय यामुळे आयकर परतावा भरणं आणि आपलं खरं उत्पन्न सांगण्याशिवाय लोकांकडे पर्याय उरला नाही एसबीआयच्या अहवालानुसार वर्तवलेल्या अंदाजानुसार दोन हजार सत्तेचाळीसमध्ये मध्ये भारतातील प्रतिव्यक्ती उत्पन्न हे तेरा लाख रुपये इतकं होईल त्यामुळे भारताचा समावेश हा विकसित देशांमध्ये होईल विकसित देशांसाठीचं निकष जे जागतिक बँकेने दोन हजार अठरामध्ये ठरवले होते ते भविष्यात हे निकष बदलू शकतात अर्थात तोपर्यंत भारताचं चित्र हे बदलू शकेल मात्र एक गोष्ट नक्की की भारत आता पुढे जाऊ लागला आहे अशाच प्रकारचे नवनवीन विषय आणि मनोरंजक माहिती असलेले व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रच्या फेसबुक पेजला लाईक करा मॅक्स महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही ट्विटरवर आहोत आम्हाला ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र